जादवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे संस्थेच्या नरे येथील कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 6व्या युवा संसदेमध्ये आयडिया ऑफ इंडिया या सत्रामध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवते आदी उपस्थित होते. रंजना गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्कार, संजय गिराम यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार तर राजेश पाडवी यांना आदर्श आमदार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत असे दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरू नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरू यांनी केला हे स्वीकारावंच लागेल, असे सांगून सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत, परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने, शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले, यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेले आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. आता कारखाना कोणाच, यांचं प्रस्थापितांचं. मी पाहिलेलं आहे, राज्याचा एक माणूस मंत्री राहतो आणि तोच माणूस जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक होतो. मंत्री असणारा माणूस बँकेवर संचालक जातो कसा? काय आहे त्याच्यामध्ये? त्याला माहित आहे तिजोरी इथं आहे, लुटमार करायची आहे आपल्याला, तिजोरीच्या किल्ल्या आपल्या खिशामध्ये असल्या पाहिजेत त्या. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये कृषी कायदे आले, सगळ्यांनी विरोध केला. कुणी केला? हा विरोध शेतकऱ्यांचा नव्हता. कुठल्या शेतकऱ्याला असं वाटेल हो माझ्या पायामध्ये बेडे असल्या पाहिजे त्या? कुठल्या शेतकऱ्याला वाटेल? आणि हा जो विरोध होता हा मुठभर लोकांचा होता, कारण शरद जोशींनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तोडा, शेतकऱ्याला बाजारपेठे जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले करा, त्याचा माल त्याला कुठेही विकण्याचा अधिकार असला पाहिजे, शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक झाली पाहिजे. पण कृषी कायदे ज्यावेळी आलं त्यावेळी त्याला अनेक लोकांनी विरोध केला, विचारवंतांनी विरोध केला, की ज्यांनी कधी शेणामुतात हात घातला नाही, शेतात आली नाहीत, ते आम्हाला तत्वज्ञान सांगायला लागले की आता शेतकऱ्याची शेती उद्योगपतीच्या घशात जाणार. तसा शेती व्यवसाय हा बंधन मुक्त झाला पाहिजे ही भावना आत्मनिर्भर भारत या माध्यमातून खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी मांडली संकल्पना ते पुढे घेऊन आले. 10-10 वेळा आमदार हो आमचं बारामतीकर कटाळलंय का? अख्ख घर लागलंय. आणि वर्ण काय म्हणते ती? समाज सेवा करायची आहे आम्हाला, समाजाला सुदृढ करायचंय. किती वर्ष लागतील? त्याला काही टाइम लिमिट आहे का तुमच्या समाज सेवेला? 50-60-70 वर्ष झाली तर तुमची सेवा पुरी होईना? मग ह्या गाड्यांचा नंबर येईल का? तुमचा लागल नंबर. राजकारणामध्ये पुढचं गडी तुम्हाला येऊनच देत नाही. तुम्हाला याचा असेल तर तेवढा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून या प्रस्थापितांच्या छाताडावर पाय देऊन उभा राहावं लागेल. मी फार वेळ घेणार नाही, पण तुम्हाला मी एक सांगतो. मी कौतुक कुणाचं करत नाही सुतार साहेब, पण देवेंद्र फडणवीस हा माणूस मला आणि गोपीचंदला का आवडला ह्याचं कारण आहे. त्या माणसाचं एक मी वैशिष्ट्य बघितलं, ते साखर कारखाना काढत नाही, सूतगिरण काढत नाही, बँक काढत नाही, शाळा काढत नाही, हॉस्पिटल घेत नाही. आमच्या लक्षात आलं ह्यो गडी आपल्या उपयोगाचा आहे.
आमचा विरोध कुणाला होता या प्रस्थापितांना, आम्ही आंदोलन कुणाच्या विरोधात केली या प्रस्थापितांच्या। मग आमच्या लक्षात आलं की हा गडी आता आपल्या कामाचा आहे। नेहमी एक गोष्ट असती की आता ते वाक्य मी वापरलं तर चॅनल पुढे चालू आहे त्यामुळे त्याच्यावर मी नाही बोलत, नाही नाही दिवसभर तेच चालेल, पण तुम्हाला मी सांगतो आमच्या लक्षात आलं की ह्या गड्यांची हा गडी झिरवू शकतो या। काही लोकांना बरं वाटू न वाटू मी नेहमी प्रकट बोलत असतो, महात्मा गांधींचा खून मातेपुरो नथुराम गोडसेंनी केला ही बाब निषेधार्ह आहे, पण महात्मा गांधींच्या विचाराचा खून हा पंडित नेहरूंनी केला हे मात्र आपल्याला स्वीकारावंच लागेल, हे स्वीकारावंच लागेल। महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला, खिडी समृद्ध करा, नेहरूंनी सांगितलं खिडी लुटा आणि शहर समृद्ध करा, खिडी लुटा त्यांचा श्रम लुटा, खिडी उद्ध्वस्त झाली पाहिजे ती। आणि म्हणून आज गुणाकार करणारी माणसं, संपत्ती निर्माण करणारी माणसं एका बाजूला आत्महत्या करत आहेत। इंडियामध्ये आत्महत्या होत नाहीत, आत्महत्या कुठं होतात जिथं श्रम गाळले जातात, जिथं गुणाकार होतो तिथली माणसं आज आत्महत्या करत आहेत। ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे। आमचा प्रॉब्लेम काय झालाय, चांगली गोष्ट आली की मग पुरोगामी उजवे डावे काय काय विश्लेषण, मला सुतार साहेब आय शपथ अजून कळलं नाही पुरोगामी नेमकं म्हणायचं कुणाला। आता पुरोगामीचे निदान आता एवढं तरी होत आहे, सदाभाऊ खोत मराठा, गोपीचंद पडळकर बहुजन समाजातले, धनगर समाजातले, सुतार साहेब आता तुमचं नेमकं मला माहित नाही अजून, सुतार हे निदान कळतंय तरी आपलं हे जाय हे ते जाय हे ते जाय, पण पुरोगामी कसं कळायचं, त्याचं आडनाव बी नाही बापाचं बी नाव नाही, पण हल्लीलंही चाललंय। काही झालं की हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि तुम्ही सगळं हंगता, कारखान बँका दूधसंघ आणि वर्ण म्हणायचो पुरोगामी आहे, काय भारी मजा चालली आ, पुरोगामी आहे तर मग सातबारा कोरा का ठेवलेला नाही सा, का लुटीची व्यवस्था तुमच्याच घरापर्यंत का आलेली आहे, संपत्ती तुमच्याच घराण्यामध्ये काय, सत्ता तुमच्याच घराण्यामध्ये काय, ह्याचं उत्तर नाही। मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे, पुणे।